हॅलो अँड वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी अश्विनी माकडे आपलं सर्वांचं स्वागत करत आहे रेडियंट अकॅडमीच्या या चॅनलवर. सो आज आपण घेणार आहोत बोट अँड स्ट्रीमचे काही क्वेश्चन्स. सो बोट अँड स्ट्रीमचे काही क्वेश्चन्स सॉल्व्ह करायच्या आधी आपण काही बेसिक कन्सेप्ट. सो स्ट्रीम म्हणजे आपल्याला माहीतच आहे की पाणी, त्याला वॉटरसुद्धा म्हणतात क्वेश्चनमध्ये, केव्हा केव्हा करंट नाहीतर रिव्हर, चारही मीन्स वॉटर. ओके, सो पाणी आहे, पाण्यामध्ये बोट आहे. जर बोट या डायरेक्शननी जात असेल आणि पाणी सुद्धा सेम डायरेक्शननी जात आहे तर स्पीडचं काय होणार? स्पीड वाढेल ना. तर त्याला कोणती स्पीड म्हणतात? डाऊनस्ट्रीम. डाऊनस्ट्रीम म्हणजे काय? बोटमॅन वॉटर प्लस स्पीड ऑफ स्ट्रीम. बोटची स्ट्रीम, पाण्याची स्ट्रीम काय होणार? एडिशन. सेम तसंच अपस्ट्रीम, अपस्ट्रीमसाठी काय होणार? पाणी या डायरेक्शननी जात आहे, बोट या डायरेक्शननी जात आहे, अपोजिट, तर काय होणार? स्पीड काय होणार? कमी होणार. ठीक आहे. आता हे जे आहे हे दोन मेन सब फॉ एक दोन मेन फॉर्म्युलेज आहे. यावरून आपण दोन सब फॉर्म्युलेज तयार करू, दोन्ही याची ॲडिशन करू. ॲडिशन केल्यानंतर हा मायनस प्लस वाला पार्ट काय होणार? कॅन्सल. रिमेनिंग काय राहणार? ट्वाईस स्टील वॉटर. तर ट्वाईस हा इकडे आल्यानंतर काय होणार? डिवाइड. तर फॉर्म्युला काय तयार होणार? बोटमॅन इनस. तसंच सेम या दोन्ही याचं जर आपण सबस्ट्रॅक्शन केलं तर बाय टू, बाय टू कुठून आला? कारण आता डबल काय होणार? ते मायनसचं काय होऊन जाणार? प्लस स्पीड ऑफ. हा एक फॉर्म्युला तयार झाला. ठीक आहे, मग असे चार फॉर्म्युलेज आहे. डाऊन स्ट्रीम म्हणजे अ बोटमॅन इन अ स्टील वॉटर प्लस स्पीड ऑफ स्ट्रीम. अपस्ट्रीम म्हणजे अ बोटमॅन इन अ स्टील वॉटर मायनस, आणि स्टील वॉटर मीन्स डाऊनस्ट्रीम प्लस अपस्ट्रीम बाय टू, स्पीड ऑफ स्ट्रीम मीन्स मायनस. तर काही क्वेश्चन सॉल्व्ह करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. गिवन बघा या क्वेश्चनमध्ये काय आहे. द स्पीड ऑफ बोट इन अ स्टील वॉटर दिलेला आहे, स्पीड ऑफ रिव्हर दिलेला आहे, आणि सांगत आहे की बोट स्टार्ट ट्रॅव्हलिंग फ्रॉम पॉईंट. बोट ए आणि बी पर्यंत जात आहे, जाताना ती जात आहे अपस्ट्रीमनी, पण परत येताना ती कोण यूज करत आहे? डाऊनस्ट्रीम. आणि डिस्टन्स किती आहे? 22 मीटर, राईट. सो टाईम विचारलाय आपल्याला. टोटल टाईम इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन स्पीड. जाताना अपस्ट्रीम यूज करत आहे म्हणजे काय होणार? येस, स्टील वॉटर मायनस स्पीड ऑफ स्ट्रीम, सो दॅट इज 2.5 प्लस येताना तेवढंच डिस्टन्स कव्हर करेल, पण आता डाऊन स्ट्रीमनी, सो 5.20 कॉमन घेऊन घेऊ. क्रॉस केल्यानंतर किती राहणार? 8 by 2.5 to 5. सो हा पॉईंट काढून टाकू. वरती काय येणार? एक्स्ट्रा 0. आपण पॉईंट निघाला, वरती काय येणार? 0. 5 to 5, 1 जा 8 जा, तो 8 जा 4, 5 1 जा 5 1 जा आणि 8 जा. सो 11 ने आपण 1 to 8 ला डिवाइड करू. 11 1 जा 11, 10 1 जा 11, 11.6. म्हणजेच पूर्ण सॉल्व्ह करायची गरज नाही आहे. फोर्थ ऑप्शन. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे दिलेला, स्पीड ऑफ बोट इन अ स्टील वॉटर. आता स्टील वॉटर दिलेला आहे, स्पीड ऑफ स्ट्रीम दिलेला आहे, डिस्टन्स दिला आहे, फक्त आपल्याला अपस्ट्रीमचा टाईम काढायचा.
टाइम इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन स्पीड, अपस्ट्रीमची स्पीड काढायची आहे, हो ना? मग अपस्ट्रीमसाठी काय येणार, स्टील वॉटरमधून स्पीड ऑफ स्ट्रीम काय करू आपण, मायनस. तर इथे किती येणार, 7.5 पॉईंट निघाला, वरती काय लागेल, झिरो, राईट. 15 फाईव जा आणि 15 2 जा, 5 1 जा, 5 4 जा, म्हणजे किती येणार, 4 आर्स. नेक्स्ट, अ बोटमॅन रोज डाऊन स्ट्रीम अ डिस्टन्स ऑफ 30 किलोमीटर इन 6 आर, अपस्ट्रीम 24 किलोमीटर इन 6 आर. म्हणजे आता आपल्याला स्पीड तयार करावं लागेल, कारण एक्झॅक्ट दिलेली नाही आहे. डाऊन स्ट्रीमचं डिस्टन्स आहे 30, किती वेळामध्ये, 6 तासामध्ये. याची स्पीड किती झाली, 5 किलोमीटर पर आर. तसंच सेम अपस्ट्रीम मीन्स 24 किलोमीटर. सो आपल्याला स्टील वॉटर विचारलेलं आहे, रेशो ऑफ द स्पीड ऑफ स्टील वॉटर टू द स्पीड ऑफ करंट, है ना, एकदा प्लस एकदा माइनस, कारण स्टील वॉटर, स्टील वॉटर मध्ये दोन्ही याची काय होते, ऍडिशन बाय 2, आणि स्पीड ऑफ स्टीमचा फॉर्म्युला काय आहे, सबस्ट्रॅक्शन बाय 2 2 गेट कॅन्सल, रिमेनिंग इज व्हॉट, 9. नेक्स्ट क्वेश्चन इज, इन 1 आवर बोट गोज 11 किलोमीटर अलॉन्ग द स्ट्रीम अँड 5 किलोमीटर अगेन द स्ट्रीम. अलॉन्ग द स्ट्रीम म्हणजे पाण्यासोबत, म्हणजेच डाऊन स्ट्रीम एका तासात, आणि अपस्ट्रीम एका तासात. त्याला स्टील वॉटर काढायचं आहे, दोन्ही याची ॲडिशन, सो 3/2, दॅट इज 8 किलोमीटर पर आर. सो सेकंड ऑप्शन. नेक्स्ट, इट इज गिवन दॅट रेशो ऑफ स्पीड ऑफ बोट ट्रॅव्हलिंग अपस्ट्रीम अँड डाऊन स्ट्रीम इज. आता आपल्याला अपस्ट्रीम आणि डाऊन स्ट्रीमचा रेशो, डिस्टन्स 144 किलोमीटर, इट ट्रॅव्हल 4 आर विल ट्रॅव्हलिंग अपस्ट्रीम. अपस्ट्रीममध्ये 144 किलोमीटरचं डिस्टन्स 12 तासामध्ये करू, 12 किलोमीटर पर आर, म्हणजे आपल्याला अपस्ट्रीम व्हॅल्यू मिळाली. आपल्याला स्टील वॉटर काढायचं आहे, तर स्टील वॉटर कसं मिळेल, डाऊन स्ट्रीम, सो 12 2 जा 24. तर आपल्याला स्टील वॉटर म्हणजे दोन्ही याची ॲडिशन, दॅट बाय 2, किती येणार, 18 किलोमीटर पर आर इज द राईट आन्सर. मिताली कॅन रो अ बोट इन अ स्टील वॉटर ॲट द स्पीड ऑफ 15 किलोमीटर पर आर अँड स्पीड ऑफ रिव्हर स्ट्रीम इज 3 किलोमीटर पर आर. मिताली रो फ्रॉम पॉईंट ए टू द पॉईंट बी अँड कम बॅक इन 1.5. आता आपल्याला डिस्टन्स काढायचा, जाणे आणि येणे 1.5 आर्स, डिस्टन्स जाताना माहिती नाही एक्स, ठीक आहे. मग जर जाताना डाऊन स्ट्रीम घेतली तर येताना अपस्ट्रीम, जाताना अपस्ट्रीम घेतली तर येताना डाऊन स्ट्रीम. स्पीड ऑफ स्टील वॉटर किती आहे, 15, स्पीड ऑफ स्ट्रीम 3. ते जर जाताना आपण डाऊन स्ट्रीम कन्सिडर केली, अपस्ट्रीम 12, सो पॉईंट निघाला, खाली काय लागेल, 0 2. त्याला क्रॉस करा, किती येणार, 30x/18. 5 3 5 2 1 2 9 3 1 10, राईट. सो एक्सची व्हॅल्यू काय येणार, 12 9 10 108 आणि अपॉन 10, कारण आपल्याला पाहिजे, हा 0 कॅन्सल झाला तर एक डिजिट सोडून द्यावा लागेल, पॉईंट. राईट आन्सर इज 10.8 किलोमीटर. नेक्स्ट क्वेश्चन,
मॅन कॅन रो अपस्ट्रीम अँड डाऊन स्ट्रीम, द स्पीड ऑफ स्ट्रीम काढायची आहे. सो स्पीड ऑफ स्ट्रीमचा फॉर्म्युला काय आहे? दोन्ही याचं सबस्ट्रॅक्शन, राईट? सबस्ट्रॅक्शन येणार 5 by 2 मीन्स 2.5 किलोमीटर, फर्स्ट ऑप्शन. स्टील वॉटर अ बोटमॅन इन अ स्टील वॉटर जर विचारलं असेल तर दोन्ही याची काय करू आपण? ॲडिशन. आणि या क्वेश्चनमध्ये आपल्याला स्पीड ऑफ स्ट्रीम विचारली होती म्हणून काय करू? सबट्रॅक्शन, राईट? नेक्स्ट क्वेश्चन, अ बोट रनिंग डाऊन स्ट्रीम कवर अ डिस्टन्स ऑफ 160 किलोमीटर इन 2 आर. विल इट कवरिंग द सेम डिस्टन्स अप स्ट्रीम इट टेक्स 4 आर. स्टील वॉटर काढायचं आहे तर सर्वात पहिले आपल्याला डाऊन स्ट्रीम आणि अपस्ट्रीम तयार करावं लागेल. डाऊन स्ट्रीमनी किती डिस्टन्स किती वेळामध्ये कवर केलं? ते 80 किलोमीटर पर आर. मग तीच अपस्ट्रीममध्ये तेवढंच डिस्टन्स कितीमध्ये? 4 आर. आता स्टील वॉटर म्हणजेच काय करू आपण? दोन्ही याची ऍडी ना, हे ती नाही आहे, 3 आहे. इथे करेक्शन, तर इथे 0 0 नाही येणार, राईट? तर मग स्टील वॉटर करताना दोन्ही याची काय करू आपण? ऍडिशन. 12 / 2 6 किलोमीटर पर आर, बी ऑप्शन. इथे करेक्शन आहे, ओके. अशा प्रकारे आपण बोट अँड स्ट्रीमचे काही क्वेश्चन सॉल्व केले. भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये. थँक्यू.